नमस्कार, मी स्नेहल कोपरकर। आज मी तुम्हाला थालीपीठाची भाजणी कशी करायची ते सांगणार आहे। थालीपीठ लहान मुलांना खूप आवडतात आणि पटकन भूक लागली की कांदा घालून आपल्याला पटकन करता येतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो। तर त्याला काय लागतं ते मी तुम्हाला आता सांगते। ह्या थालीपीठाच्या भाजणीला काय काय लागतं ते आपण पाहूया आणि किती लागतं तेही पाहूया। तांदूळ 2 वाट्या, हरभऱ्याची डाळ 1 वाटी, मुगाची आणि उडदाची 1 वाटी, बाजरी 1 वाटी, ज्वारी 1 वाटी, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी धने आणि 1/2 वाटी जिरं। हे सगळं वेगवेगळं भाजून मग एकत्र करून गिरणीतून दळून आणा, म्हणजे ते सोपं जाईल। प्रथम तांदूळ घेऊया आपण। तांदूळ जरा जास्त असल्याने थोडा वेळ लागतो। हे थालीपीठाची भाजणी आहे ही, मी जसं ह्या डाळी घेतल्यात म्हणजे उडदाची डाळ, मुगाची डाळ, ते काही काही लोक त्यात पूर्ण मूग आणि पूर्ण उडीद पण घेतात, म्हणजे सालासकट ते जास्त सात्विक होतं, पण ते आपल्या आवडीवर आहे। लाल झालं आहे, लाल व्हायला लागलं आहे आता। आपण आता हे ह्याच्यामध्ये ओतूया। यानंतर ज्वारी घालूया। आता बारीक बारीक लाह्या फुटायला लागल्या आहेत की झालं असं समजायचं, वासही आला आहे आता लाह्यांचा। आता बाजरी घेऊ आपण। लालसर व्हायला लागली आणि हळूहळू फुटायलाही लागली। छान भाजली म्हणजे खमंग लागते भाजणी। सर्व घातल्यामुळे खूपच सात्विक होतं आहे आणि पचायलाही हलकं आहे। पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा एजेड लोकांना पण हे फार छान आहे। आता डाळही छान लाल व्हायला लागली, हरभऱ्याची डाळ काढूया आपण ती। आता आता ही उडदाची आणि थोडी मुगाची अशी एकत्र आहे, ही लवकरच होते, वास यायला लागला आहे थोडसोडा, तयार होतील भाजणी। भाजणीच्या थालीपीठाच्या ज्या डाळी किंवा जे भाजतो ते पूर्ण भरपूर छान लालसर रंगावर भाजायचं, म्हणजे ते थालीपीठ खमंग होतं। बघा आता ही डाळही लालसर दिसायला लागली, आता आपण ती काढूया। आता गहू घेतलेत मी, मग धने जिरे आपण एकत्र भाजलं तरी चालते किंवा गहू होत आल्यावर सुद्धा चालतील। गहू पण लालसर होत आले आता, आता आपण ते काढूया। आता धने जिरे एकत्र भाजले तरी चालतील। धने जिरे लालसर व्हायला लागलेत, त्याचा वासही यायला लागला आहे खमंग। अशा रीतीने आपण एक एक करून वेगवेगळं सगळं भाजून घेतलेलं आहे। हे दळायला देताना सगळं एकत्र केलं तरी चालतंय। झालेले आहेत आपले, गरम तवा आहे, 2 मिनटं ठेवूया ह्याच्यातच। अशा रीतीने हे आपण ह्या भाजणीत लागणारे सगळे गोष्टी चांगल्या छान भाजले आहेत, तुम्हाला दिसतोय त्याचा रंग। आणि आता हे धने जिरे घालणार आहे मी। हे सगळं एकत्र करून दळायला द्यायचे। हे आपण घरी केल्यामुळे स्वच्छ निवडक असं धान्य आपण घालतो आणि शिवाय आपली आपुलकी, आपलं प्रेम पण त्याच्यात ओतलं जातं। म्हणून तुम्ही नक्की मी सांगितली त्याप्रमाणे पद्धतीने अशी भाजणी करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर। माझ्या सासूबाईंनी आज शिकवलेली भाजणी जर घरात तयार असेल तर ती वर्षभर टिकते आणि पाहिजे तेव्हा आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जसं लाल भोपळा,
पालक, कोथिंबीर, कांदा असं घालून पटापटा थालीपीठ करू शकतो। थालीपीठ हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे, त्याच्यामध्ये सगळे आपण याला मल्टीग्रेन पीठ म्हणू शकतो आणि आपण जर ह्याच्यामध्ये भाज्या घालू तर हे अजूनच पौष्टिक होतं मुलांसाठी। तर ही थालीपीठाची भाजणी जरूर ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी टाकेन त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।